स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचं आणि उपाययोजनांचं आयोजन केलं जात आहे. याच निमित्तानं मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्यानं काही सामाजिक संस्था आणि उद्योजकांनी पर्यावरण पूरक असा आगळा वेगळा उपक्रम राबवून 75 शोषखड्डे तयार केले आहेत. पाहूया याबाबतची एक यशोगाथा. मुंबईतील पाणी टंचाई आणि पूर परिस्थितीची आव्हानं लक्षात घेऊन मुंबईतील काही तरुण सामाजिक संस्था यांनी महानगरपालिकेच्या सहकार्यानं पावसाचं पाणी वाया जाणार नाही म्हणून हे पाणी साठवण्यासाठी मुंबईत गेल्या 75 दिवसात 75 शोषखड्ड्यांची निर्मिती केली. या सर्वांनी केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाकडून राबवण्यात येत असलेल्या कॅच द रेन या अभियानापासून प्रेरित होऊन या मोहिमेला सुरुवात केली. या मंडळींनी सार्वजनिक उद्यानं, शाळा, महाविद्यालयं आणि सोसायट्यांमध्ये जाऊन शोषखड्डे तयार केले. मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागामध्ये 75 पर्क्युलेशन पीट्स बनवण्याचा आम्ही एनजीओंमार्फत मिशन ग्रीन मुंबई सारख्या संस्थेमार्फत आम्ही काम केलं, त्यांच्यासोबत काम केलं. त्यात आमचा मुख्य उद्देश आहे की जमिनीत पाणी मुरलं पाहिजे आणि दुसरं त्यात आम्हाला लहान मुलांना आणि आजूबाजूच्या सोसायटींना त्यात अवेअरनेस निर्माण करायचा होता की तुम्ही वॉटर हार्वेस्टिंग करा आणि पाणी वाचवा. आम्ही शाळेंशी कॉन्टॅक्ट केलं, एनजीओ बरोबर संपर्क साधला. दुसरं म्हणजे आजूबाजूच्या सोसायटीतले जे आमच्या उद्यानांमध्ये सकाळी मॉर्निंग वॉकला किंवा इव्हिनिंग वॉकला जी लोक येतात त्यांच्यासमोर आम्ही पर्क्युलेशन पीट बनवले. त्यांना मिशन ग्रीन मुंबईच्या तर्फे त्यांना आम्ही ट्रेनिंग देण्यात आलं आणि त्यांना विनंती करण्यात आली की आपल्या सोसायटीत जिथे बोरवेल असेल, जिथे वॉटर रिसोर्सेस असतील, ते रिचार्ज होतील, रिफिल होतील, अशा योजना केल्या पाहिजे, पाणी वाचवलं पाहिजे, निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे. फील है कि हम अपने देश के लिए कुछ कर पाए हैं. इनफैक्ट सर का ही आइडिया था कि वाई डोंट यू डू दिस, कि 75 जगह पिट्स बनाओ. और इनफैक्ट एक ये चीज़ इतना डिटेलिंग में इन्होंने स्टडी किया कि कुछ ऐसे गार्डन्स हैं जहां पानी ज़्यादा वेस्ट हो रहे थे, जहां पानी या तो एकुमुलेट हो रहे थे, वहां पे एक जल जमाव हो रहा था और वहां बोरवेल था. तो 75 जगह जो हमने आइडेंटिफाई करके जो कम्प्लीट किया वहां पे बोरवेल है, वहीं से पानी जितना अंदर जाएगा उतना अच्छा रहेगा, क्योंकि जितना हम जमा करेंगे उतना हम निकाल पाएंगे. तो क्वालिटी ऑफ वॉटर और क्वांटिटी दोनों इम्प्रूव हो जाता है और यही हमारा उद्देश्य था. आतापर्यंत 7,500 अधिक मुंबईकरांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे या सर्वांनी प्रथम शोषखड्डा तयार करण्याचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर ते या मोहिमेत सहभागी झाले. या मोहिमेमुळे मुंबईसमोर निर्माण झालेला पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. पर्यावरणाच्या संवर्धनाच्या दृष्टीनेही ही मोहीम उपयुक्त ठरणार आहे. यहाँ पे वॉटर पर्क्युलेशन की इतनी सख्त जरूरत है. अगर जो पानी नहीं होगा तो गर्मी तो ऑटोमेटिकली वहाँ पे होगी. और जहाँ पे आप पर्क्युलेशन पिट्स बनाते हैं और जैसे पानी फर्स्ट लेवल पे आते हैं वहीं पे थोड़ी ठंडक होनी, पूरे एरिया को ठंडक मिलती है. तो ये हम लोगों ने इनिशिएटिव उठाया कि क्यों ना गार्डन से ही उठाए जाए. और गार्डन्स में हमने नोट भी किया कि जब बारिश होती थी तो कैसे स्लोली पानी पर्क्युलेशन पिट के अंदर जाते भी हैं. तो ये चीज़ें थी जो हमको, मतलब ये लोगों को भी समझनी चाहिए. हमने वीडियोस बनाए, हमने लोगों को अवेयरनेस क्रिएशन किया. आज़ादी आसान नहीं था और लाखों लोगों के बलिदान के बाद प्राप्त हुई है. आज हम भी हमारे तरफ से प्रयास कर रहे हैं कि हमारे देश के लिए कुछ विधायक काम करें जो कि देश की जनता की सुविधा की हो. और इसलिए हमने सोचा कि 75वीं सालगिरह पर हम मुंबई में पेड़ लगाने के साथ साथ 75 रेन वाटर हार्वेस्टिंग पिट इंस्टॉल करें. ये सबसे आसान और अनोखा तरीका है जिससे शहर की पानी की कमी ही नहीं बल्कि बाढ़ की समस्या भी दूर हो सकती है. गेल्या वर्षभरात या सर्वांनी मिळून महानगरपालिकेच्या मदतीने मुंबईतल्या 300 उद्यानात 1,500 शोषखड्डे तयार केले आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईकरांनी पर्यावरणाचं संवर्धन लक्षात ठेवून राबवलेली ही मोहीम फारच स्तुत्य आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी तबस्सुम मलिक, मुंबई.